माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मी नितीन शिवाजी चौधरी, राहणार कल्याण ईस्ट. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे शेतकऱ्याचा कांदा. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. पिंजून पिंजून लावणी केली पाऊस धो धो पडला नाही. पिंजून पिंजून लावणी केली पाऊस धो धो पडला नाही. नुसत्या ढगांच्या रांगा, नुसत्या ढगांच्या रांगा आणि रात्रीचा दिसतय चांदो मामा. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. बायकोच सोनं गहाण ठेवलं, रोजाच पैसे सारून टाकलं. बायकोच सोनं गहाण ठेवलं, रोजाच पैसे सारून टाकलं. घरात मोठवर नाही दाना आणि रचाला निजच येईना. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. औषधा वाचून इगिन पडलं, कांद्यात भरभर गवात वाढलं. औषधा वाचून इगिन पडलं, कांद्यात भरभर गवात वाढलं. खिशात नाही माझ्या पैसा आणि कुणाकडे हात जोडू सांगा. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. भावाय म्हणून कापणी केली, अवकाळ पावसाची हजेरी लागली. भावाय म्हणून कापणी केली, अवकाळ पावसाची हजेरी लागली. राजाला केला आहे गोळा आणि चवळाच त्याला पुरना. चवळ म्हणजे कांदा झाकण्यासाठी ताडपत्री. राजाला केला आहे गोळा आणि चवळाच त्याला पुरना. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. मार्केटला नेली लाल गोटी, वाटलं चांगली मिळेल पटी. मार्केटला नेली लाल गोटी, वाटलं चांगली मिळेल पटी. आता शेतकऱ्याची व्यथा तुम्ही जरूर ऐका. किलोला 2 रुपये झाला, किलोला 2 रुपये झाला आणि येताना आलाय रिकामा. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. शेतात लावलाय कांदा आणि फासावर आता मला टांगा. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे कर्तव्य. का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? जन्मदात्या आई बापाला, जन्मदात्या आई बापाला वृद्धाश्रमी पाठवण्यासाठी की आधारूपी काठी होऊन श्रावणबाळासम सेवा करण्यासाठी? का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? करून खून दरोडे आणि चोरी, करून खून दरोडे आणि चोरी गुन्हा करणार पैशासाठी की शिक्षणातून कर्तव्य रुजवत सुसंस्कृत संस्कार घडण्यासाठी? सुसंस्कृत संस्कार घडण्यासाठी का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? करणार थोडी लाचार लबाडी, करणार थोडी लाचार लबाडी कर्तृत्व घेऊन भ्रष्टदानासाठी की भुकेलेल्या तहानलेल्यांची? करणार सेवा मानवतेसाठी, करणार सेवा मानवतेसाठी. का करणार कर्तव्य आणि कर्तव्य कुणासाठी कशासाठी? 5 वर्षाचा नेता होऊन, 5 वर्षाचा नेता होऊन कर्तृत्व शून्य रुबाबत ओटी समता संदेश हाती घेऊन विकास करणार का जनतेसाठी? विकास करणार का जनतेसाठी? का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? जाणार कॉलेजला फॅशन रुपी, जाणार कॉलेजला फॅशन रुपी घेऊन हाती मोठी गाडी की आहे भविष्य तुमच्या हाती? खरे शिक्षण हवे कर्तव्यासाठी, खरे शिक्षण हवे कर्तव्यासाठी. का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? का करणार कर्तव्य कुणासाठी कशासाठी? माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे दुष्काळातला ढेकूळ. दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत, नांगरण केलं निघाली ढेकळ, करपून गेली सगळी कुसळ. दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत, आबाळ पाहिलं काळ काळ दिसल, पाऊसच नाही ढेकूळ रुसल. दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत, कोरड्या ढेकळात कुळव घातला, वरवर नुसता ढेकूळ मोडला. दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत, पाऊस कुठ कुठ रिमझिम पडला, अर्धा ढेकूळ कोरडाच राहिला. दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत, भिजलेल्या ढेकळावर पुन्हा आली कुसळ, पा रान झालं पडकन हसली ढेकळ. दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत, दुष्काळ शेतात ढेकळाची गंमत. धन्यवाद. मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील. आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.